नमस्कार, लक्षवेधीच्या दुसऱ्या भागामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण आज कर्मचाऱ्यांशी चर्चा करायची. या नव्या मुद्द्याच्या आधारे एसटी आंदोलन किती पुढे जाऊ शकेल आणि सरकारला मुळात कर्मचाऱ्यांशी चर्चा करावी हा मुद्दा फायद्याचा कसा वाटतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. कर्मचाऱ्यांपर्यंत हा विषय आपल्याला पोहोचवायचा यासाठी आहे की कर्मचाऱ्यांशी चर्चा करा हे म्हणणं सोपं असतं. आजच्या घडीला जवळपास जेवढे हजारो कर्मचारी आहेत त्यातला उद्या कोणीही कर्मचारी उभा राहून हे सांगू शकतो की अमक्याचं समाधान झालं, माझं समाधान झालं नाही. आंदोलनांमध्ये नेहमी प्रमुख समितीशी नेतृत्वाशी चर्चा होत असते, सरकारमधले प्रतिनिधी चर्चा करत असतात. या सगळ्या गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. आपल्या सोबत या चर्चेत कोण कोण आहेत त्यांना एकदा पुन्हा आपल्यासमोर परिचित करून देतो. आपल्यासोबत उत्तम पाटील, प्रवीण घुरे, नरेंद्र पवार हे कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी आहेत. भारतीय जनता पार्टीकडून प्रवक्ता प्रतिनिधी या नात्यानं गणेश हाके आहेत. आझाद मैदानातून जिथे मोठ्या प्रमाणात एसटी कर्मचारी सहकुटुंब पोहोचलेले आहेत ते सुद्धा आंदोलनकर्ते आपल्या चर्चेत सहभागी झालेले आहेत. सरकारचा प्रतिनिधी या चर्चेत असावा याच्यासाठी मवियाच्या तीनही पक्षांकडे आपण प्रयत्न केले, तूर्तास त्यांना प्रतिसाद द्यावासा वाटलेला नाही असं दिसतंय. आपण चर्चेच्या निमित्तानं, लक्षवेधीच्या निमित्तानं आता प्रवीण घुरे यांना बोलतं करतोय. प्रवीणजी, आपला माईक सुरू असेल अशी अपेक्षा आहे. आधीच्या भागात सुद्धा दोनदा तीनदा आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, आपला आवाज आला नाही. प्रवीणजी, विदर्भातले प्रतिनिधी म्हणून नागपूरहून आपण या चर्चेत सहभागी आहात. चर्चा नक्की कुणाशी करायची हा वाद आता घालण्याची वेळ आहे का? सर, अत्यंत महत्वाचं आहे की दिनांक 21/10/2021 रोजी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ एसटी कामगार संघटनेच्या अध्यक्ष माननीय अजयभाऊ गुज्जर यांनी आपले माननीय मुख्यमंत्र्याकडे संपाची नोटीस दिलेली आहे. त्या अनुषंगाने संपाची सर्व जबाबदारी गणेश भाऊ गुज्जर, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, कनिष्ठ कामगार संघटना यांची आहे. जेव्हा संपात त्यांच्या विरुद्ध राज्य सरकार हे कोर्टामध्ये जाते, आमच्या कर्मचाऱ्याच्या विरुद्ध अवमान याचिका दाखल करते, तर आमचे प्रमुख म्हणून अजयभाऊ गुज्जर, ऍडव्होकेट सदावर्ते, आमचे मोठे बंधू म्हणून पडळकर साहेब, सदाभाऊ खोत, पडळकर साहेबांनी सुद्धा एक माननीय मुख्यमंत्र्याच्या नव्या कर्मचाऱ्याच्या संपासाठी नोटीस दिलेली आहे. जर या दोघांच्या जर नोटीसचा आधार घेतला तर माननीय परिवहन मंत्री अनिल परब साहेब यांनी अजय भाऊ गुज्जर व पडळकर साहेब, सदाभाऊ खोत व ऍडव्होकेट सदावर्ते साहेब या चौघांना चर्चेसाठी बोलवलं व त्यांच्यासोबत आझाद मैदानावर आमचे जेवढे काही कर्मचारी बांधव आहेत त्याच्यापैकी एक 9-10 जणांचं शिष्टमंडळ सोबत घेऊन त्यांच्यासोबत चर्चा करू शकतात. काल कोणी आमच्यासोबत चर्चा करा, विभागीय विभागामधून एक किंवा दोन कर्मचाऱ्या बोलवा अशी काही गरज नाही. ज्यांनी संपाची लीगल नोटीस दिलेली आहे ते तिथं आजच्या तारखेला मुंबईमध्ये हजर आहेत, त्यांना तुम्ही संपासाठी बोलवा. अगोदर असं झालं की माननीय परिवहन मंत्री संपाला चर्चेसाठी बोलवायचं कोणाला, चर्चेसाठी बोलवायचं कोणाला, हे असे येड्यासारखे प्रश्न विचारणं त्यांना तरी शोभते का? अजय कुमार गुज्जर यांनी तुम्हाला संपाची लीगल नोटीस दिली, तुम्ही त्यांना चर्चेला बोलवा. त्यांचे ऍडव्होकेट म्हणून सदावर्ते साहेब त्यांना चर्चेला बोलवा. पडळकर साहेब यांनी संपाची नोटीस दिलेली आहे त्यांना बोलवा. त्यांचे सहकारी सदाभाऊ खोत आहेत त्यांना बोलवा. आझाद मैदानावर आमचे सहकारी आहेत त्यांना बोलवा. बिलकुल बिलकुल. आता इथे आपण फार चांगल्या पद्धतीनं आणि सुस्पष्टपणे सांगितलं संपाची नोटीस, थोडक्यात आंदोलनाची नोटीस कुणी दिली, आंदोलनाची जबाबदारी कुणी घेतली आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये हे आंदोलन पुढे नेण्याची, त्याच्यातून एक सर्वमान्य तोडगा काढण्याची जबाबदारी कुणाची आहे. गणेश आके, जर हे इतकं स्पष्ट आहे तर चर्चा कुणाशी करायची हा बुद्धिभेद का आणि कशासाठी? प्रसाद जी, यांना काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, या सगळे नेते खासगीमध्ये एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने आहे. सरकारमधले अनेक लोक, मंत्री सुद्धा एसटी कर्मचाऱ्यांची सहानुभूती दाखवतात, पण अशा पद्धतीची ही खोटी सहानुभूती दाखवण्यामध्ये मला सांगतो की हे म्हणजे अत्यंत म्हणजे एक दिशाभूल करण्याचा प्रकार आहे. त्यांना खरोखरच कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये त्यांना जर प्रामाणिकपणे त्यांना न्याय द्यायचा असतील तर आता जे प्रवीण घुरे जे म्हणाले किंवा ज्यांनी नोटीस दिलेली आहे त्यांना तुम्ही बोलवा. तुम्हाला जर असं वाटत असेल तर भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणि ते दोघ जण आहे आणि त्यांना बोललो तर मग त्यांना श्रेय मिळेल या संपाचं, या कर्मचाऱ्यांचा त्याचा लाभ भारतीय जनता पार्टीला असंच मला वाटत असेल. आम्हाला कुठल्या
कुठल्याही श्रेयाची अपेक्षा नाही, त्याचं श्रेय आम्हाला अजिबात नकोय. आम्हाला एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न सुटावा याची प्रामाणिक आमची भूमिका आहे आणि म्हणून आम्ही एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी आहोत. श्रेय कोणी लाटायचं, कोणाला मिळवायचं, यांनी श्रेय घ्यावं आम्हाला काही म्हणणं नाही. अहो मला सांगा की त्यांना किती संधी आहे मामा, या महाराष्ट्रातल्या आघाडी सरकारला किती संधी आहे की 1,04,000 कर्मचाऱ्यांचा प्रश्न अनेक वर्ष गेली 72 वर्ष झाले कर्मचारी बिचारे यांच्या अवस्थेमध्ये आहेत मला सांगा. आणि अत्यंत वाईट अवस्थेमध्ये त्यांना जर न्याय दिला तर हे सगळे कर्मचारी त्यांनाच दुवा देतील, तेव्हा त्यांना श्रेय मिळेल. आम्ही सत्तेत नाही आहोत, आम्हाला श्रेय घेण्याची गरजही नाही. आम्हाला आम्ही फक्त जनते महाराष्ट्रातल्या जनतेवरती एखादा अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या बाजूला लढण्याची भारतीय जनता पार्टीची भूमिका असते आणि म्हणून भारतीय जनता पार्टीचे काही नेते जर त्या लढ्यामध्ये सक्रिय असतील किंवा भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते आमचे पूर्णपणे देवेंद्रजी असतील, चंद्रकांत दादा पाटील असतील, हे सगळे या भारतीय या कर्मचाऱ्यांच्या संपाला आमचा पाठिंबा आहे असं त्यांनी जाहीरपणे सांगितलंय आणि ती मागणी योग्य असल्यामुळे माझं असं म्हणणं आहे की त्यांनी चर्चा कोणाशी करायची हे सरकारने एकदा ठरवावं. आम्हाला ठीक आहे त्यांना म्हणजे आमच्या आम्हाला श्रेय लागतो असं वाटत असेल तर आम्हाला बोलू नका, पण निदान मी तुम्हाला लीगल नोटीस दिली आहे त्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींना बोलवा त्यांच्या. ठीक आहे, गणेश आके नरेंद्र पवार आपल्यासोबत एसटीचे कर्मचारी मालेगावहून आहेत, त्यांनाही जाणून घेऊ, त्यांच्याकडून जाणून घेऊ की आपण जर समजा आंदोलनाची जबाबदारी घेतलेली मंडळी उपस्थित आहे तर त्यांच्याशी चर्चा करून हा मार्ग सोडवता येईल का नरेंद्र पवार. आणि या निमित्तानं गुजर यांच्या माध्यमातून तोडगा समोर आलेला आपल्याला चालणार आहे का? लिगली संपाची नोटीस दिली त्यांनी तर मान्य आहे आपल्याला, पण जर कर्मचाऱ्यांमार्फत गुजर साहेबांची पण एकच मागणी आहे ना शासनात विलिनीकरण करण्याबाबत, दुसरी मागणीच नाही. 10 मागण्या असत्या, त्याच्यातून 2-3 मागण्या मागे पुढे करायचं असतं, 2 पावलं पुढे जावा, 2 पावले मागे या, ही गरज नाही. एकच मागणी असल्यामुळे 10 मागण्या नाहीत, एकच मागणी शासनात विलिनीकरण करण्यात यावी. याच्यामुळे गुजर साहेब काय सदावते साहेब काय कशी चर्चा केली अशी चाललं, पण एकच मागणी आहे, सकारात्मक मागणी ती, दुसरी काही वाईट मागणी नाही त्याच्यात. कर्मचाऱ्यांमार्फत फक्त एकच मागणी आहे आपली शासनात विलिनीकरण करायचं, याच्यावर चर्चा 4 वाजता चर्चा करायची, कितीच साठी पाहिजे ही नको या गोष्टी. एकच मागणी असल्यामुळे ठीक आहे. नरेंद्र पवार आपण असं नरेंद्र पवार आपण असं सांगू इच्छित आहात की आताच्या घडीला ज्यांनी संपाची नोटीस दिलेली आहे त्यांच्याशी चर्चा करूनही प्रश्न निकाली निघू शकतो, मात्र त्यात एक आणखीन गोष्ट आपण समोर आणलीत की आता एकच मागणी उरलेली आहे ती आहे विलिनीकरणाची. आपल्या सोबत आझाद मैदानातून सुद्धा प्रतिनिधी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संपकऱ्यांचे काही मित्र परिवारातली लोक सहभागी होत आहेत, त्यांच्यापर्यंत आपण पोहोचूच. तत्पूर्वी एकदा पटकन गणेश हाकेंना प्रश्न विचारतो, मग आपण आझाद मैदानातल्या भावना जाणून घेणार आहोत. गणेश हाके, मागणी विलिनीकरणाची व्यवहार्य आहे का हे सुद्धा सरकारच्या माध्यमातून चर्चेत आणलं जात आहे? प्रश्न असा आहे की बघा, जी माझं काय म्हणणं की सरकारचं जे काही मत आहे, माझं म्हणणं की विलिनीकरण करताना सुद्धा त्यांचा प्रश्न एवढाच असेल की त्यांनी जी आजीदादाने जी भीती घातलेली आहे ती आम्ही यांना एसटी महामंडळाच्या लोकांना जर समजा जर त्यांचं विलिनीकरण केलं तर बाकीचे सगळे तोट्यात असलेले महामंडळ आमचे आम्हाला विलिनीकरण करण्याची मागणी करतील अशा पद्धतीचे संपर्क होऊन करतील. मला असं म्हणायचं आहे की 2 गोष्टी आहेत की कामगार हे कामगार आहेत, एसटी महामंडळ हे मला सांगतो की ज्या काळात कामगार कायद्याच्या अनुषंगाने ज्या सगळ्या संपाच्या लोकांना दिल्या जातात फक्त चालू आहेत. माझं म्हणणं असं आहे की कामगार म्हणून एखाद्या आणि निराळ कामगार कायदे आहे त्या कायद्याच्या अनुषंगाने सुद्धा अशा पद्धतीचं विलिनीकरण करता येतं. ते कायद्याने म्हणजे त्यांनी सरकारने कारण हा कायद्याने निर्माण झालेलं हे महामंडळ आहे आणि या पद्धतीचा ठराव करून अवगतच आहे. याच्यासाठी तुम्हाला विधिमंडळामध्ये कायदा पास करावा लागेल, त्या कायद्यामध्ये दुरुस्ती करावी लागेल की तो कायदा सध्या अस्तित्वात आहे तो आणि तो कायदा अस्तित्वात मग सरकारने कसं सांगावं ना संपकऱ्यांचं म्हणणं काय की आम्हाला विधान सांगावं की आम्ही एका अधिवेशनामध्ये आम्ही सरकारच्या माझ्या कर्मचाऱ्यांच्या नियमिकरणाची मागणी आम्ही मान्य करतो तो बिलकुल. गणेश हाके आपण बोलत असताना काही थोडासा ऑडिओ डिस्टर्बन्स थोडक्यात येत होता, काही तांत्रिक अडचणी समोर आल्यात, पण तुमचा मुद्दा पोहोचतोय आणि तुमचा आवाजही आपल्या सोबत असलेल्या इतर एसटी कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहोचलाय. आपण लवकरात लवकर आझाद मैदानातल्या इतर आपल्या कर्मचाऱ्यांशीही बोलण्याचा संवाद करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मला पटकन एकदा पुन्हा आपल्या सोबत असलेल्या उत्तम पाटलांना बोलतं करायचंय. उत्तम पाटील, आवाज येतोय माझा? येतोय सर, येतोय. जी
चर्चेच्या अनुषंगानं आत्ताच्या घडीला विलिनीकरण हा व्यवहार्य मुद्दा नाही असं सरकार का म्हणतंय, आणि या मुद्द्याला सरकारचे सगळेच पक्ष चिकटून राहिलेले दिसत आहेत, ते कसं काय? मुळातच मी तुम्हाला अगोदरच सांगितलंय, विलिनीकरण कशा पद्धतीनं केलं गेलेलं आहे इतर राज्यामध्ये त्याचा दाखला आपण राज्य सरकारकडे सादर केलेला आहे, आणि मुळातच सरकारनं आता आपली भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे. विलिनीकरण नाही तर मी कर्मचाऱ्यांना काय देणार, ही सरकारनं कर्मचाऱ्यांसमोर एक भूमिका जाहीर करणार आहे. विलिनीकरण नाही तर का नाही, मग इतर राज्यामध्ये विलिनीकरण का कशा पद्धतीनं झालं याचा पण दाखला देणं गरजेचं आहे. फक्त चर्चेच्या फेऱ्या आणून वेळ काढूपणा करून सर्वसामान्य जनता कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचं काम या सर्व राजकीय मंडळींच्या माध्यमातून असं आम्हाला एकत्रित दिसतंय. मार्ग काढायचा असेल तर मी आपल्या माध्यमातून सर्व मुख्यमंत्री महोदय असतील आणि सर्व सन्माननीय मंत्रिमंडळ मंत्री महोदयांना मी विनंती करतो, मार्ग काढायचं मनात असल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत मार्ग निघू शकतो ही आजपर्यंतची भूमिका आहे. आता आपण 16 दिवस झाले कर्मचारी रस्त्यावरती आहे, आपण किती दिवस एसटी कर्मचारी रस्त्यावर बसत आहात, आपण आता यातून मार्ग काढावा. ची मागणी एकच आहे, एसटी राज्य शासनात विलिनीकरण झाली पाहिजे. ती का विलिनीकरण झाली पाहिजे, कारण लाखो लोकांना खेडोपाड्यापर्यंत सेवा देणार ही एसटी ही हजारो कोटी रुपये राज्य शासनाला महसूल देते. आज टोल टॅक्स मध्ये आम्हाला डिझेल मध्ये कोणत्या पद्धतीची सवलत नाही, ठीक आहे, खेडोपाड्यामध्ये सेवा एकमेव टिकलं पाहिजे, म्हणून आमची मागणी आहे की एसटी राज्य शासनात विलिनीकरण झाली पाहिजे. उत्तम पाटील, उत्तम पाटील, आझाद मैदानात जायचंय आपल्याला, आपल्याला आझाद मैदानातल्या उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांशीही या निमित्तानं बोलायचं आहे. आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधींच्या स्वरूपात तिथे असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना माझा प्रश्न आहे की विलिनीकरण हा सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त बोजा टाकणारा निर्णय असेल, हा मुद्दा आपल्याला पटतो, व्यवहार्य पटवून द्या जर आपण या चर्चेच्या माध्यमातून सांगू शकलात तर फार चांगलं, की विलिनीकरण झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सुटतील आणि सरकारलाही काही अडचणी निर्माण होणार नाहीत, हे कसं काय शक्य आहे? सर, मुळात मुद्दाच असा आहे इथं सांगण्यासारखं की सरकार पक्षाकडनं मागच्या आठवड्याभरात किंवा 15 आठवड्याभरात ज्या गोष्टी प्रेसमध्ये सांगितल्या जातात, ज्या ऍक्च्युली त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समोर येऊन सांगायला पाहिजे, त्या प्रेसमधनं सांगण्यात येतात की वर्षाला 1800 कोटी रुपये जर शासनामध्ये विलिनीकरण केलं तर पगारापोटी द्यायला लागतील, हे शासन हे विसरतंय की 1800 रुपये पगारासाठी आम्हाला जास्तीचे द्यायला लागत असतील, तरी साधारण 3.5 ते 4 हजार कोटींचा महसूल वर्षाला ते एसटी महामंडळाकडे, मग आमचा 4000 रुपयांचा महसूल गोळा करतात, मग त्यातले 1800 रुपये आम्हाला परत पगारा खूप खर्च करायला त्यांना काय अडचण आहे, हे न सांगणार. बिलकुल, एक आर्थिक गणित इथं मांडलं गेलं, 4000 कोटी रुपये एसटी महामंडळातल्या कर्मचाऱ्यांच्या मेहनतीच्या पोटी राज्याच्या तिजोरीत जर जमा होत असतील तर त्यातले 1800 कोटी रुपये परत देणं काय अडचणीचं ठरू शकतं? गणेश आके, आर्थिक गणिताच्या निमित्तानं आपण भलेही आत्ताच्या घडीला विरोधात असाल, हा सगळा विषय कालही शक्य होता, मग एक प्रश्न जरूर इथे उपस्थित होतो आणि तो वारंवार आता माध्यमांमध्ये विचारलाही जातो आहे की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात हे विलिनीकरण का झालं नाही? आम्ही विलिनीकरणाची प्रक्रिया आम्ही सुरू केली होती आणि दरम्यानच्या काळामध्ये आम्ही 5000 कोटीचे पॅकेज या कर्मचाऱ्यांना दिलं होतं. विलिनीकरणाच्या संदर्भामध्ये आम्ही विलिनीकरण करणार नाही, आज जे सरकार म्हणतंय ना आम्ही विलिनीकरण करणं शक्य नाही असं आम्ही कधीही म्हटलेलं नव्हतं. आमचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यावेळेला सकारात्मक होते आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना आश्वासन दिलं होतं की होय, एसटीच्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये आपण आमचं सरकार निश्चितपणे सकारात्मक विचार करेल आणि त्या अनुषंगानं ती जी काही प्रोसेस असते, कायदेशीर काय प्रक्रिया करावी लागते, त्या अनुषंगानं ही प्रक्रिया सुद्धा त्या आमच्या सरकारनं सुरू केलेली होती. त्यामुळे आणि म्हणून आज आम्ही आमची सकारात्मक तेव्हाही होतो आणि आजही आहे, म्हणून आम्ही आज केवळ राजकारण करण्यासाठी यांच्या बरोबर नाही आहोत, तर आम्ही यांच्या बरोबर या न्यायाच्या साठी, या कर्मचाऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आम्ही त्यांच्या बरोबर आहोत. ठीक आहे, आपण असं सांगू पाहत आहात की आपला आतापर्यंतचा प्रवास हा प्रामाणिक आहे, सत्तेत ज्या वेळेला भारतीय जनता पार्टी होती तेव्हा विलिनीकरण का झालं नाही या प्रश्नाचं उत्तर गणेश हाके देत होते. प्रवीण घुरे आपल्या सोबत नागपूरहून आहेत. प्रवीणजी, आपण आपलं उत्तर आता द्यायचंय, मी आपल्याला प्रश्न विचारतो मात्र उत्तर झाल्याच्या नंतर आपला फक्त माईक बंद करायचा याची आठवणही आधीच देऊन ठेवतो. प्रवीण घुरे, आपण सांगा, गेल्या सरकारच्या काळामध्ये विलिनीकरणाची प्रक्रिया सुरू झाल्याचा दावा केला जातोय,
हे उत्तर तुम्हाला पटतंय का? नाही, हे उत्तर पटत नाही. कारण गेल्या सरकारच्या काळामध्ये आम्ही सातव्या वेतन आयोगासाठी 2017 मध्ये 4 दिवसाचा संप दिवाळीच्या तोंडावर संप पुकारला होता. आणि 4 दिवस संप चालला तेव्हा आम्हाला फक्त आश्वासन देण्यात आलं, समिती गठीत केली. पण त्या समितीत जी समिती गठीत केली त्या समितीचा आजपर्यंत कुठलाही अहवाल कर्मचाऱ्यांसमोर सादर केला नाही. तसेच आता मागच्या मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील 31 महामंडळांना याच सरकारने, आघाडी सरकारने सातवा वेतन आयोग लागू केला. मग हेतू पुरस्पर आमच्या एसटी महामंडळालाच का डावलण्यात आलं? जर सातवा वेतन आयोगाकरिता आमचा जर विचार केला असता, आमच्या कुटुंबाचा विचार केला असता, आमच्या आर्थिक बाबीचा विचार केला असता, आणि ते आम्हाला सातवा वेतन आयोग राज्य शासनाच्या कर्मचाऱ्याच्या धर्तीवर जर आम्हाला दिलं असतं, तर आज आमच्या कर्मचारी हा रस्त्यावर आलाच नसतं, आज लाल परीच्या चाकाला ब्रेक लागलंच नसते. गणेश आके, याचं उत्तर आपल्याकडून अपेक्षित करतो. दोन गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. जे गुरुजी म्हणाले ना, जे कॉर्पोरेशन, मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भामधली जी कायदेशीर प्रक्रिया आहे, मुळात जो ज्या कायद्यामध्ये हे महामंडळ स्थापन झालेलं आहे त्या कायद्यामध्ये तुम्हाला दुरुस्ती करावी लागेल. आणि या सगळ्या कर्मचाऱ्यांना शासनाचे कर्मचारी म्हणून तुम्हाला कायद्याने मान्यता द्यावी लागेल. हाच एक निधीकरणाची प्रक्रिया पूर्ण होते. दोन गोष्टी ते म्हणतात का, ते आता म्हणजे आता जे गुरुजी म्हणाले ना, विलिनीकरण करण्याच्या अनुषंगाने हे विलिनीकरण करणं एवढी फार मोठी अवघड गोष्ट नाही. आज ज्या पद्धतीचं त्याच्यावरती किती खर्च होतो त्याला तुम्ही कमर्शलाइज करा. मोठे व्यापारी त्याचं वेगवेगळ्या पद्धतीनं त्याचं उत्पन्न वाढवा. खाजगीकरणाला पायबंद द्या. तुम्ही एकीकडे तुम्ही मोठ्या प्रमाणात खाजगीकरणाला म्हणजे संधी देत आहात आणि एसटी महामंडळ तर त्या असं सांगतात. अशा दुटप्पीपणाची भूमिका या महाविकास आघाडी सरकारची आहे आणि त्यामुळे त्यांना महामंडळ तोट्यात आहे आणि म्हणून मग त्यांना पगार वाढ देता येत नाही, त्यांना बोनस देता येत नाही. अत्यंत म्हणजे काय करत असतात की मी तर सांगेन की निर्लज्जपणाचा हा त्रास आहे यांच्या. गणेश आके, एकच मिनिट. गणेश आके, गेल्या गेल्या सरकारच्या काय कार्यकाळात काय झालं, आताच्या सरकारच्या कार्यकाळात काय होत आहे हे सगळ्यांच्या समोर आहे. पटकन एकदा मालेगावला नरेंद्र पवार एसटी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून आपल्या सोबत आहेत, त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. नरेंद्र पवार, आवाज येतोय का? आपण कृपया आपला माईक आणि माईक तर सुरू ठेवावा, पण त्याचबरोबर कॅमेरा हलवू नका. माझा आवाज येतोय नरेंद्र पवार? हो, येतोय सर. राज्य सरकार जर अशाच पद्धतीनं संपूर्ण संपकऱ्यांशी वागत राहिलं तर आणखी किती दिवस हा संप पुढे नेण्याची आपली तयारी आहे? जोपर्यंत आमची राज्य शासनात विलिनीकरण होत नाही तोपर्यंत आमची ती एक मागणी आहे ती पूर्ण करेपर्यंत आम्ही संपवून आणणार नाही. दुसऱ्या बाजूला न्यायालय असं म्हणतंय की ज्यांना कोणाला कामावर यायचंय त्यांना कामावर येऊ द्या. न्यायालयाला असं म्हणण्याची वेळ का आली असावी? न्यायालयाला म्हणण्याची वेळ तर शासनामार्फत त्यांच्या लोक वेगवेगळ्या पद्धतीने खोटारडेपणा जाऊन सांगणे की लोक जायला तयार आहे, संपकरी अडवतात, त्याच्यामुळे त्यांच्या वकिलांनी तो प्रश्न मांडला असेल म्हणून न्यायालयाने तो उत्तर दिलं असेल त्यांना. पण जायलाच कोणी तयार नाही. आमच्या कर्मचारी जेवढे ठाम झालेत का आज जे भेटेल ते इथून पुढे कधीच भेटणार नाही. आज फक्त शासनात विलिनीकरण करावा ही एकच मागणी असल्यामुळे सर्व कर्मचारी त्यांच्या मतावर ठाम आहेत. थोडक्यात नरेंद्र पवार आपण सुचवू पाहताय की आत्ताच्या घडीला सर्व संपकऱ्यांचं एकत्रितरित्या एकच म्हणणं आहे, अभी नाही तो कभी नाही. या संपूर्ण आंदोलनाच्या निमित्तानं एसटी कर्मचाऱ्यांमधली इतकी एकजूट यापूर्वी कधीही पाहायला मिळाली नव्हती. त्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांचं कौतुक करण्याची गरज आहे. उत्तम पाटील, आपण सांगा एसटी कर्मचाऱ्यांमधली ही एवढी एकजूट या वेळेला कशी दिसली? सांगू इच्छितो की आता एकंदर परिस्थिती विचारात जर घेतली महाराष्ट्रभर, तर आमच्या कर्मचाऱ्यांचे पगार ही वस्तुस्थिती आपण मतन लोकांच्या समोर आणली. मुळात आज एकदम गळ्याला आमच्या कर्मचाऱ्या येऊन बसले. आर्थिक अडचणीत आमचा कर्मचारी एकंदरीत आम्ही सर्व सापलेलो आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आपल्या पगाराची, आपल्या कुटुंबाला लागण्याची हक्कांची जाणीव झालेली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातला कर्मचारी एकवटलेला आहे. त्याच्या मिळणाऱ्या पगारामध्ये तो त्याच्या मुलांचं शिक्षण, त्याचा उदरनिर्वाह या बाकीच्या गोष्टी चालवू शकत नाही. आणि ह्या लढ्यामध्ये शहीद झालेले माझे 42 बंधू, या बंधूंची सुद्धा प्राणाच्या जो लढा आहुती दिली प्राण्यांची, ते सुद्धा विसरू शकत नाही. त्यामुळे हा एकवटलेला कर्मचारी आहे, तो एसटी राज्य शासनात विलिनीकरण झाल्याशिवाय मागे येणार नाही अशी एकजूट महाराष्ट्रामध्ये बांधलेली आहे. जी उत्तम पाटील, आपण सांगताय की आता कर्मचाऱ्यांची एकजूट ही विलिनीकरणाच्या दृष्टीनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. आझाद मैदानातल्या कर्मचाऱ्यांच्या भावनाही या निमित्तानं आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत.
पटकन आमच्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचू आणि त्यानिमित्तानं मनोज तुम्ही तुमच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना विचारा की ही एकजूट किती दिवस टिकणार, या एकजुटीच्या माध्यमातून आंदोलन आणखी किती दिवस चालणार आहे? मनोज विचारा प्रश्न। ही एकजूट तुमची किती दिवस टिकणार आहे आणि असंच हे आंदोलन चालू राहणार का? हो, हे असंच आंदोलन चालू राहणार। ही एकजूट जोपर्यंत विलीनीकरण होणार नाही तोवर आहे अशीच राहणार। आज माझ्या कितीतरी माता भगिनी 14 दिवस झालं या आझाद मैदानात लहान बाळासहित उन्हा वाऱ्यात सगळ्यात तापत बसलेले आहेत आणि ही एकजूट जोपर्यंत शासन विलीनीकरण होत नाही तोवर ही अशीच राहील। जय कामगार, जय महाराष्ट्र। तुम्ही काय बोलता? ही एकजूट अशीच कायम राहणार, ही कधी तुटणार नाही? ही एकजूट सरकारने तोडण्याचे सगळे प्रयत्न सर करून बसलेले आहेत। त्यांनी सगळे साम दाम दंड भेद त्यांचे सगळे पर्याय संपले, म्हणूनच त्यांनी आता गुप्त बैठका मग उघड बैठका मग चर्चेची नाटकं हे सगळं जे चालू केलेलं आहे। आम्ही तर म्हणतो हे एवढं सगळं करण्यापेक्षा त्यांनी सरळ सरळ विलीनीकरण जाहीर करून टाकावं आणि क्रेडिट घेऊन जावं। आम्ही सगळे कर्मचारी त्यांच्या नावाने फटाका लावू। तुम्ही काय बोलता? कामगारांचा आता सहनशीलता अंत बघा नको। आता जवळजवळ 42 कामगारांची आमच्या आत्महत्या झालेली आहेत, ह्या उगत झालेल्या नाहीत। पगार कमी असल्यामुळे त्यांना असणाऱ्या त्रासामुळे म्हणूनच एकदम लहान बाळ लेकरांना घेऊन सुद्धा आंदोलन कामगार इथं आंदोलनात बसलेले आहेत आणि गेले आता 14 दिवस झाले। 14 दिवस वेगवेगळ्या पद्धतीनं कामगारांनी आंदोलन केले, 12वं केलं 13वं केलं, आज तरी गोडचा कार्यक्रमसुद्धा आहे आझाद मैदानातून केला। तर या आझाद मैदानातून आम्ही सरकारला एक असा इशारा देऊ इच्छितो की या कामगारांचा सहनशीलतेचा बांध आता सुटत आहे, आता लवकरात लवकर शासनानं निर्णय जाहीर करावा आणि विलीनीकरण करून टाकावं। धन्यवाद मनोज, आपण कर्मचाऱ्यांच्या भूमिका आमच्यापर्यंत पोहोचवल्या, त्याचबरोबर राज्यभरातल्याही कर्मचाऱ्यांच्या वेदना आपण या निमित्तानं चर्चेत आणल्या। मवियाला सगळं आंदोलन चर्चेच्या घोळात अडकवायचंय हे गेले काही दिवस आम्ही सातत्यानं सांगतोय, कर्मचाऱ्यांच्याही ते आता पुरतं लक्षात आलेलं आहे आणि त्यानिमित्तानं कर्मचाऱ्यांची झालेली एकजूट ही सरकार समोरचं एक मोठं आव्हान आहे। सरकार आणखी किती दिवस हे आंदोलन चालू देणार आहे यावरच सरकारची आंदोलनांबाबतीतची संवेदनशीलता दिसून येते। आत्तापर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामध्ये 42 कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झालेल्या आहेत। कोणीही कर्मचाऱ्यांना आत्महत्या करू नये अशी आमची त्यांना नम्र विनंती आहे। त्यापेक्षा जास्त कळकळीचं आवाहन सरकारकडे आहे की कुठल्याही कर्मचाऱ्यावर आवाहन आत्महत्येची वेळ आणू नका। तुर्तास लक्षवेधीमध्ये इतकंच। आपण सर्व मान्यवर या चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र।